नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. Help me!
तिथून जात होतो, माझी गाडी चिखलात अडकली आहे. हा मग पाऊस थांबेल तर मला थोडं थांबू देता इथे. नाही नाही, ते काय जमायचं नाही. काय मी हार्ट पेशंट आहे आणि माझी तब्येत बरोबर नाही, मला अनइझी फील होत आहे. मला थोडा वेळ थांबू द्या, पाऊस थांबला की मी पुढे निघून जातो. नाही नाही, नसते व्याज नको, तुम्ही निघा इथे प्लीज. मी हा जर तुमचे कोण मालक असतील तर त्यांच्याशी बोलू का मी. अहो मी एक प्रोफेसर आहे, मी कॉलेजमध्ये शिकवतो, पण मी हार्ट पेशंट आहे, मला अनइझी होतं, प्लीज हेल्प मी प्लीज. हा 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 तोडतो मी, विचारतो मग प्लीज. पाऊस संपला की मी लगेच निघून जाईन प्लीज. थँक यू. थँक्स. इथे थांबा. हॅलो इकडे तिकडे डोकवायची गरज पण नाही. पाऊस थांबला की निघून जा. डेफिनेटली थँक्स. मी इथे बसलो चालेल. हो खूप पाऊस आहे, साथ भिजलोय मी. बॅग सुद्धा गाडीत राहिली माझी. हार्ट पेशंट आहात ना? हो. अनइझी होतंय असंही म्हणाला. हो. मग सिगरेट कशाला? काय पावस खूप भेगळं, पावसामुळे थोडीशी उभ हवी म्हणून आपलं. हॅलो लताई, चालतात का बघ. नाही मी माझी सिगरेट घ्या, खूप मिळेल. कोण आहे तू? आहे एक वाटसर, प्रॉब्लेम मध्ये अडकलो. तुला काय एवढा पुळका त्याचा? अहो मॅडम, केवढं वादळ चालू आहे बाहेर, थांबले की देतो घालून. तुला कोणी सांगितलं हा शहाणपणा करायला? अहो मॅडम,
मोठा चत्ता घालवून दे त्याला. अहो मॅडम, दिवस अडचणीचे आहेत. कोण जाणे कुणावरचे उपकार पुण्य म्हणून उभे राहतील पाठीशी आणि सुटालाही यात. तू मला अक्कल शिकवू नकोस. ठीक आहे, जायला सांगतो मी त्याला. नाही तर थांब, असू दे, पण तू सावध राहा. येतो मी काळजी. कुठलं गाव आहे, नाव काय गाव? कोणाचं घर? किती आडबाळणाला तुम्ही बघता का सगळं? तुमच्या बरोबर कोण नसते इकडे? इथे कोणी नसत. मी भूत आहे. बंगल्याला झपाटून एकटाच राहतो. इंटरेस्टिंग. सिगरेट नाही पेटवली का? एवढा शिरगावा जळू द्या. थोडं थोडं काळी फुप्फूस आतून थोडीशी धग उमटू द्या. नाही असू दे, हे आहे ना. वीज पडली चिंचेवर. खाली गोठा आहे माझा. गोठ्यात माझी गाय. आलो तुम्ही खालू नका. इथे बाबू कुठे गेला?
अरे बाबू ओ तरी दे रे बाबा शी या अंधारात बसून बसून टाळक फिरायची वेळ आली जीव घुसमटलाय माझा नुसता कंटाळा आलाय तोंड लपवून बाबू बाबू तो कोण बाहेर आलाय त्याला हकलवून दे बघू तिथं बाहेर येऊन मोकळा श्वास तरी घेता येईल मला अरे कुठे आहेस तू बाबू अरे देवा माझ्या हाताला काच लागली बाबू मॅ हेल्प यू कोण असू दे जे आहे ते आहे बाहेरून बस कशाला इथं तुला गुदमरल्यासारखं होत आहे कोंडला तुला सारखं होत म्हणून म्हटलं बाहेरून बस बोलता आलं तर बोलू काय बोलणार आहे काय विशेष नाही मग झालं तर इतकं तोडून बोलायची गरज नाही आहे इथं गुदमरत आहे म्हणून मी तुला म्हणलं बाहेरून बस मेहरबानी आहे ठीक आहे मर्जी तुझी रक्त कळत आलंय इथे एखादं औषध आहे का लावायला माझी जखम आहे मी बघून घेईन तुझी कळवू नकोय मला विद्या माझ मी बघून घेईन याचा अर्थ कळतोय का तुला ठीक आहे मर्जी तुझी कसं
काय झालं ते सांगावंच वाटेल ते सांग. तुला मग खरं सांगितलंस तरी चालेल. खरं काय सांगायचं पण ठीक आहे मजेत चाललंय सगळं. दिवस चांगला उगवतो म्हणजे लेक्चर्स असतात. लेक्चर? हा मी प्रॅक्टिस सोडली. कधी? तेव्हाच. तीच मला वाटते शेवटची केस होती माझी. आता लॉ कॉलेजला लेक्चरर आहे मी. ठीक चालेल. आणि आधी कसं तू कशी आहेस? खरं सांगावं अशी परिस्थिती नाही. जे सांगावं असं वाटतं असं मनस्थिती नाही. आहे हेच काय कमी तेव्हा कशी आहे काय ते फार लांब राहील. विद्या तुम्ही थंडी नाही आज तो सगळं भिजलोय मी. तुम गार वारं वाहत आहे थंडी वाजते म्हणून. कपडे बदलेन मी. पार्टीतल्या आमदारांचं घर आहे त्यांचेच कपडे चालतील ना? माझे पुरुषाचे मना नको माही राणी बोलू. माझे पुरुषाचे मना नको माही नको तिच्याशी तू. माझ्या अंगणात थांब लावंधाराचा मळा डोळे खोडून पहा पाऊस मुकळे
माझे पुरशाचे मन हे काय कपडे नाही बदलले इथे आपली अशी भेट होईल असं वाटलं नव्हतं नाही कधी भेटावंसं नाही वाटलं नाही अरे वाटलंच तर ते वाटणार काय अर्थ होत तुला नाही मला कधी भेटावंसं वाटलं नाही झालं एक बरं झालं दोघांनी ती सीमा ओलांडली परस्परांविषयी काय वाटण्याची खरंच बरं झालं काय फरक पडला असता असं वाटून काय फरक पडला ही भेट होऊन तरी खरच तेव्हाही काय फरक पडला कशा करता भेटलो जगलो मेलो परस्परांसाठी परस्परांचे आयुष्य उधळून लावली आपण उचकटून टाकलं एकमेकांना जनमानसात ओरबाडलं पुचकारलं फळफळती वेदना दिली तरी एवढं सगळं होऊन काय अजूनही त्याच विषयाने बोलतेस अर्थात तुझ्या प्रोफेशनचा भाग आहे म्हणा मी पोट तिडकीने बोलले राजकारणी माणसं अशीच बोलतात मिनिटभरच बोललीस आणि मागचं सगळं नाकारून टाकलंस पुसून टाकलंस सगळं असं करू नये असं आहे काय त्या दिवसात बरंच काही आहे तुझा स्पर्श आहे तुझ्या श्वासाची उष्णता आहे तुझी उब आहे तुझ्या केसात फिरणारी माझी बोट आहे इनफ मी नाही विसरले आहेत काही विसरावं असं काहीच नाही आहे इनफ दॅट्स ऑल विसरू म्हणतं काहीच विसरतायत हलकासा वारा येतो राख उडून जाते धडाधड निखारे फुलून वर येतात शिव लाल बंद होतो आठवणी किती अडवायचं काय काय अडवायचं आणि का अडवायचं बेसावत असताना एखादा फटाका फुटावं तशी तुम्हाला दिसली तशी काय बोलावं तेच कळेल भांडावं हसून बोलावं तेही कळेल अर्धी रात्र फक्त आपण दोघं फार्म हाऊसवर अर्ध आयुष्य सोबत काढलेलं आताही अर्धी रात्र जड झाली जड जड कसली
रात्र थांबली जागच्या जागी. इतक्या वर्षाने भरलेली जखम परत व्हायला लागली. काय करू मी, कशी रिॲक्ट होऊ? उगाच दुखालो तुला, बोललो नसतो तर रात्र सरू शकले असते. बोललो असतो तर कदाचित सहनही झाली असते. बोलायचं विशेष काय उपयोग आहे? हे बघ रत्नाकर, तू आणि मी आज अशा निर्जन जागी भेटलोय, हा एक योगायोग समज. पहाट होईपर्यंत थांबू, नंतर आपापल्या दिशेला निघून जाऊ. प्रश्नाचं उत्तर हवंय. मला तुझा कुठलाच प्रश्न नको. प्रश्न तुझ्या इच्छेचा राहिलेलाच नाही आता. एवढी जबरदस्ती कुठल्या हक्काने? बाकड्याच्यावर नकोस. तू भांडणार आहेस? काय होणार त्याने? कळतंय ना, मग झालं तर. प्रश्न तरी विचारणार, थांबते तेच. बी इन युअर लिमिट्स रत्नाकर. तू कोणाशी बोलतेस याची कल्पना आहे तुला? अगदी पूर्ण. माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या एका स्त्रीला जाब विचारतोय मी, ज्या सत्वासाठी, प्रामाणिकपणासाठी, तत्वांसाठी माझ्या आयुष्याला सुरुंग लावलास. कुठे ती सत्व? कुठे ती इमानदारी? कुठे ती तत्व? माझ्या काळोख्या रात्री घुसपडणाऱ्या खोलीत तोंड लपून का बसलीस तू? बोल. मी उत्तर द्यायला बांधील नाहीये. उत्तर द्यावंच लागेल तुला. पहिल्या निवडणुकीत आमदार झालीस, पुढे शिक्षण मंत्री, आता गृहमंत्री, कदाचित महिनाभरात मुख्यमंत्री होशील. कुठल्या रस्त्याने प्रवास केला असतो? किती प्रयत्नांवरून चाललीस तू? या तुझ्या खुर्चीच्या पायाखाली किती थडग्यांचा ढिगार आहे? माझं घर, माझा संसार ज्या मूल्यांचा हवाला देऊन उद्ध्वस्त केलीस, त्या मूल्यांची कातडी पेंडावरून कुठे ठेवली असतो? हा प्रश्न तू मला विचारला होतास. आज तोच प्रश्न मी तुला विचारतोय आणि मला उत्तर हवंय. बाबू, बाबू. काय ग बाबू, काय झालं? काय झालं? नाही काय नाही. तेवढी घाबरलीस का? तुला नाही कळणार रे, ते माझ्या मागावर आहेत. बाबू. ते म्हणजे कोण? तुला नाही कळणार. हा बाबू कुठे गेलाय? मी बघून येऊ का? नको नको. बिलीव मी, बघून येतो मी. अरे नको, तुला नाही कळणार. हे बघ, हे राजकारण आहे, तुझा वर्ग नाहीये. प्लीज रत्नाकर. मॅडम. कोण पाहिजे तुम्हाला? तुम्ही कोण? नाही, तुम्ही कोण? इथे वेळ नाही हो. बाई कुठे आहेत? मॅडम. तुम्ही कोण आहात? काय काम आहे? बाजूला. अरे मॅडम, कोण पाहिजे तुम्हाला? हॅलो, कोण पाहिजे तुम्हाला? वेळ नाही हो इथे. हे बा, प्लीज एक्सक्यूज मी. तुम्ही कब बसाव? मॅडम, मी जनार्दन. हा बोल. ही जागा सोडायची लवकरात लवकर, इथे प्रॉब्लेम आहे. आणि हा माणूस कोण आहे? त्याच्याशी तुला काय करायचंय? तू पुढे बोल. लगेच निघा मॅडम, घाई करा. इथून कुठे जायचं? मॅडम, ते मलाही सांगितलेलं नाहीये. इथून 20 किलोमीटर अंतरावर एक गाडी तुम्हाला पिकअप करेल. त्या लोकांना सुगावं लागलंय तुम्ही इथे असल्याचा. ते कधी इथे पोहोचतील? दोही जड झालात तुम्ही आता पार्टीला मॅडम. तुमची ऍक्सिडेंटल डेथ जाहीर करण्याचा प्लॅन होता, त्यासाठी तुम्हाला इथून बाहेर काढायला जा. सकाळपर्यंत इथून हलू नका, बाकी मी बघतो. डोंट वरी,
हे सगळं नवीन नाहीये. कोण होता तो? कोण आपला कोण परका काय कळेनासं झालंय. कशापासून तोडलं पोतीस तू? मागची पाप भूत बनून मागे लागलेत. प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू अजून. ते मला देता येणं शक्य नाहीये. मला लवकरात लवकर इथून निघायला हवंय. कशापासून पळतीस तू? एक गोष्ट असती तर सांगितलं असत. कुठवर पळणार आहेस? स्वतःला स्वतःची ओळख उरणार नाही तिथपर्यंत. माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. तू नको विचारूस प्रश्न. तुझा प्रश्न माझा भूतकाळ नांगरून काढेल. काय काय जगले, कशा कशात गेले, साऱ्या पापांची भोगांची भूत माझ्या मानगुटीवर बसली. वाट सोडत नाहीयेत माझी, म्हणून मी पळते स्वतःपासून. तुला माहिती, स्वतःच जिवंत कलेवर मी स्वतःच वागवते. चकमाची लगतर मी स्वतः वाहते. नको विचारूस प्रश्न मला. थकले मी ओझ झाले या सगळ्याच. जीव मेठा कुठे लागलाय मला? मला जायला हवं. तुझा हा प्रश्न साधा नाहीये रे. कारण हाच प्रश्न माझी पाठ सोडत. माझा पिच्छा पुरवतोय, माझी चूक पुरवतोय. हा प्रश्न असह्य होईल ना, त्या दिवशी स्वतःला आवरणं कठीण जाईल. मला नको विचारूस. मला नको विचारूस. पिंपळा झाड कसं भूतासारखं दिसत नाही, भूतकाळासारखा जास्त. पानगळीचे किती मौसम बघितले असतील याने, पायाखाली किती पासोळा साचला असेल याच्या. कसा दिसत राहिला पिंपळ? सडसडी पिवळसर खाकी रंगाचा. कसे दिवस होते ना ते रत्नाकर, कशी वेड्यासारखे झाले होते मी तुझ्या प्रेमात. खर तर बाबांचा केवढा दरारा, केवढी दहशत, केवढी तरी मोठी संघटना त्यांच्या एकछत्री अंमलाखाली होती. आता 35 आमदार तरी होते. आणि तू तू एका कामगाराची केस घेतलीस. बाबांनी तुला किती समजावून पाहिलं, किती दमकावून पाहिलं, पण तू हल्ला नाहीस. पाखासारखा लढलास आणि त्या कामगाराला न्याय मिळवून दिलास. फक्त 19 वर्षाची होते मी त्यावेळेला. मी तर फक्त बाबांना मुजरे करणारेच लोक पाहिले होते. तू मला वेगळ्या जगातला वाटला. तुझी सत्व, तुझी तत्व, तुझा प्रामाणिकपणा, इमानदारी हे सगळं भेट लावणार होत. नुकतीच शिवरीच्या बोंडातून कापूस उडावा ना अशी भिरभिरली होते मी. काय करू काय नको असं झालं होत. शेवटी उठले आणि तुझ्या दारासमोर येऊन उभे राहिले होते आणि म्हणाले होते, आले बाबा एकदाची निघून, आता काय करायचं ते कर. माझं खरंच वेडी होतीस तू.
सरळ माझ्याकडे निघून आलीस. पण मी तरी काय करणार हो, खऱ्या खऱ्या केसेस लढवणारा वकील मी. घरात कधी डाळ असायची तर कधी तांदूळ, बापाच्या घरातून आलेली बळणाची होळी केलीस. नको म्हणायला तसलं काही, कष्टानं मेहनतीनं जगू, स्वाभिमानानं जगू. पण मग चुकलं कुठं? माझं चुकलं? माझ्यामुळे चुकलं? माझा तर केवढा तरी विश्वास होता तुझ्यावर. लग्नाच्या उपचारांची मला खरं तर गरजच वाटत नव्हती. कोण सह्या करून लग्न होत नसतात. जेव्हा कागदपत्र तयार केली जातात याचा अर्थ पुरावा तयार केला जातो. आणि पुरावा केव्हा तयार केला जातो? जेव्हा एखादा करार होतो, विश्वास नसतो त्यावेळेला. माझा तर किती विश्वास होता तुझ्यावर. त्यावेळेला तू माझ्या टपलीत मारलीस. मला म्हणालास मला ह्याच्यातलं जास्त कळतं, कारण मी वकील आहे, मुकट यांनी सह्या कर. काय केलंस तू या लग्नाचं? म्हणजे सगळी चूक माझी होती, सगळा दोष माझाच होता. हो, तुझाच दोष होता. तुझ्यामुळे घडलं हे सगळं, फक्त तुझ्यामुळे. तू आणलेल्या मीठ भाकरीत खरं तर मी सुखी होते. महिला संघटनेचं काम मोठ्या मजेने करत होते. आपल्या दोघांचं बरं वागत होत. आणि मी बावी झाला. आपल्या सगळ्या घराला मोहरच फुटला. त्या सगळ्या घराचं एक लहानस बाळ झालं. बाबांनी आवीसाठी सोन्याचे वाळे पाठवले होते, फेकून दिले होते मी ते गॅलरीत. पण तू ते परत आणलीस. म्हणालास मुलांच्या नशिबातलं हिसकवणारे आपण कोण? खरं तर तेव्हाच चरकले होते मी. म्हटलं ठीक आहे. मग मितवा झाली. तू काळजीत पडलास. एकदा ती चाळीच्या पायऱ्यांवरनं गडगडत खाली आली तेव्हा मात्र तू वेडापिसा झालास. आपण ती खोली बेटली आणि तू मोठा ब्लॉक घेतला. वरचे पैसे कुठनं आले? माझ्या कष्टाचे मेहनतीचे पैसे होते. मग गाडी घेतलीस. मुलांसाठी कॉम्प्रोमाइज करायचं नव्हतं तुला. माझ्यासाठी जीव तुटत होता तुझा. तुझ्यासाठी जीव तुटत होता. माझं प्रेम होतं तुझ्यावर. आपले नवराईचे दिवस संपले, वय वाढू लागली होती आपली. माझी समज वाढत होती. रोज कोर्टात नवनव जग नव्यानं अनुभवत होतो. आणि तू पुस्तकातलं जगत होती. 8-10 वर्ष या कामाच्या रगड्यात निघून गेली. मग मला जाणवलं कसे दिवस काढलेस माझ्यासाठी. तुझ्यासाठी नाही रे, माझाही स्वार्थ होताच की त्यात. माझं बालपण पैशाच्या घाणीत गेलं. मला मोकळा श्वास हवा होता. मला माझा माणूस स्वच्छ हवा होता. खरं तर मला काहीच कमी पडत नव्हतं. पण तूच आपल्या गरजा वाढवत गेलास. छोट्या छोट्या गोष्टी करत कुठपर्यंत पोचलास तू? आपला मोठा फ्लॅट झाला, मग गाडी आली, मुलं कॉन्व्हेंटला जायला लागले, तूही रोज स्कॉच प्यायला लागलास. तुझं काम वाढायला लागलं, तुझ्या केसेस वाढायला लागल्या, त्याबरोबर तुझं नावही मोठं झालं. तुझ्या प्रॅक्टिसने खूप जोर धरला. त्यामागे माझी मेहनत होती ते कळत होतं मला. पण ती मेहनत सचोटीची होती का? कुठल्याही नरअपराधाला शिक्षा होऊ दिलेली नाही. पण किती गुन्हेगारांना सोडवलंस तू? कायद्याचं ब्रीदच ते येतं का? ते एक्सप्लॉइट केलंस तू. आणि मग ती केस आली. तो दिवस सुखावला. खरंच दुर्दैवाचा दिवस होता तो. आपल्या लग्नाचा वाढदिवस होता. मला घरी परतायला उशीर झाला होता. त्याच वेळेला मारुती शेठ माझ्या ऑफिसमध्ये येऊन बसला. तिची केस जरा विचित्रच होती. त्याला झोपडपट्टीच्या जागेवर कॉम्प्लेक्स बांधायचा होता. तो शाळा हॉस्पिटल मोफत देणार होता, प्लस प्रत्येकाला एक घर. ही योजना चांगली होती. पण एक म्हातारा आडवा आला आणि मारुतीच्या ड्रायव्हरने त्याला गोळ्या घातल्या.
पाहणारी फक्त एक बाई होती, त्याची बायको, त्याला चष्म्याशिवाय दिसत नव्हतं. त्यावेळेला तिच्या डोळ्यावर चष्मा नव्हता एवढंच मला प्रूव्ह करायचं होतं, पण तरी सुद्धा मी मारुती शेटकडे गेलो, त्याला सांगितलं मला माफ कर बाबा. त्यांनी मला एक गिफ्ट दिलं, एक छोटस फार्म हाऊस तळेगावला. मी नाकारू नाही शकलो आणि असाच मी अडकत गेलो. एकदा घरी परत असताना रस्त्यावर बळणावर एक जखमी मुलगी मला दिसली, तिला मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तिच्यावर बलात्कार झाला होता. दुसऱ्या दिवशी मारुती शेठ त्याच्या मुलाला घेऊन त्याला कान फाडतच माझ्या इथे घेऊन आला. त्याचे प्रताप होते ते आणि त्याचे तीन मित्र. हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला भेटायला आलास तो तेव्हा खूप अभिमान वाटला मला तुझा. पण ती केस घेतल्याचं मला समजलं तेव्हा मला लाज वाटली तुझी. भिडे खातर ऑब्लिगेशन खाली ती केस मला घ्यावी लागली. का त्या केसचे कागद फेकले का नाही त्या शेठच्या तोंडावर? कारण आदल्या रात्री तू आवी आणि मी तुला हरकून गेला होता. स्वप्न रंगवत होता फार्म हाऊसवर जाण्याची. मुलांचं मन मला मोडवे ना. मुलं आजोबांच्या घरी जात होती, त्यांची श्रीमंती बघत होती, उपभोगत होती, त्यांना आढळलंस कधी? पण ते तुला खपत नव्हतं रत्नाकर. मुलांच्या नशिबातल्या हिसकवणारे आपण कोण? तूच म्हणायचंस ना. काळा तुरतच चालला होता. माझ्या कोळ्याची बायको निघाली. इथे मी गाळात रुतत होतो आणि तू शांतपणे बघत राहिली. मी जे सगळं कमवलेलं होतं ते शुद्ध सात्विक नव्हतं, पण तरी सुद्धा ते दागिने अंगावर मिरवलेस, त्या घरात राहिलीस, त्या गाड्यात मिरवलंस, त्यातलंच खाल्लंस, प्यायलीस, लिहायलीस. म्हणूनच घर सोडलं मी तुझं. हे सगळं मला ऐकवल्याबद्दल. तू जायला नको होतस. तुला खरं सांग, तू लेडीज हॉस्टेल मध्ये गेली, मी तिथे तुझ्या पाठोपाठ धावत आलो. तिथल्या लोकांनी सोडलं नाही मला. मी तुला खूप हाका मारल्या. तुला खरं सांगतो, कुठल्याही केस पेक्षा तू जास्त महत्वाची होतीस मला, आणि म्हणून ती केस सोडण्याचा निर्धार केला. माघार घेण्यासाठी, त्या मुलाला धडा शिकवण्यासाठी म्हणून मी कोर्टात गेलो. तिथून तुझ्या कार्यकर्त्याने माझ्या तोंडाला काळं फासलं. माझ्या कर्मभूमीत झालेला अपमान मी कसा पसरवणार होतो? दुर्दैव हे सगळं शांतपणे बघत राहिली. नाही, मलाही पटलं नव्हतं ते. मी माझ्या कार्यकर्त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. संघटनेची शिस्त आडली. शिस्त? आणि तुला भेटायला मी आले होते आपल्या घरी, पण तोपर्यंत तू आवीला घेऊन निघून गेला होतास रत्नाकर. 6 महिने तुझा पत्ताही नव्हता. 6 महिन्यांनी माझ्या हातात 2 कागद पडले. घटस्फोटाचे 2 सह्या करून लग्न मोडत लग्न. मंदिरे सुनी सुनी
डोळा लागला वाटतं. अरे मग आत येऊन पड ना. अभि आता तुझ्यासारखा दिसतो का रे? चांगला पुरुष दिसायला लागला असेल नी, निशा फुटली असते. चेहरा मात्र माझ्यासारखाच आहे का रे? म्हणजे तेव्हा तरी माझ्यासारखा दिसायचा. खूप लाड करावे असं वाटत मला त्याचे. असा छातीशी घट्ट धरावा असं वाटत. ससा ससा म्हणायची मी त्याला, माझा ससा. कसा चिडला की लाल व्हायचे कान. नाही तू कशी आहे? छान छान आहे. ग्रॅज्युएशन ला आली असेल? मेडिकल नाही. खूप हुशार आहे. काय काय बोलत असते, किती पत्र लिहिते. थांब, तिची काही पत्र आहेत माझ्याकडे, मी आणते वाचायला.
वाटत माझा चष्मा गाडीत राहिला. डिअर मामा, मामा तू क्रूर आहेस. पप्पाच्या आयुष्याचं जे काही वाटोळे झालं असेल तर ते तुझ्यामुळेच झाले. वाटोळे एवढ्यासाठीच म्हणते की जे तुला सोडून जातील त्यांचं बरं नाही होणार. माझंही वाईटच झालं. तू लवेबल आहेस, रास्कलही आहेस. तुझी मित्वा. डिअर मामा, मामा मी नायगराच्या धबधब्यावर उभी आहे. माझा नवा प्रियकर आहे माझ्यासोबत, पण तो ठोंबे आहे. त्याला कळत नाही आहे माझ्या आत काय चाललंय. हे पत्र मिळेल तेव्हा कदाचित मी या जगात नसेल. धबधब्यात उडी मारत असताना काय वाटतं ते अनुभव. तुझ्यापासून तुटत असताना पप्पांनाही हेच वाटलंस. तुझी डिअर मामा, मी पप्पांना खूप शोधलं तेव्हा कळलं की तुम्हाला सतत फसवत आहे. मला पप्पांनी पाठवलेली सगळी गिफ्ट पत्र तूच त्यांच्या नावाने पाठवत आहे. आणि ते अमेरिकेत वगैरे नाहीत, इंडियातच कुठेतरी आहे. आता तुला एक शिक्षा म्हणून गोष्ट सांगते. 10वीला असताना मला दिवस गेले होते, त्या माणसाचं नाव तुला हवं होतं. तू उगाच प्रिन्सिपल सरांची नोकरी घालवलीस. तो आमचा स्कूल बसचा ड्रायव्हर होता. पप्पांचा हात पाठीवर अनुभवण्यासाठी ज्यांच्या ज्यांच्या जवळ गेले त्या त्या प्रत्येकाने तो हात नंतर छात. तू जाताना सगळंच घेऊन गेलंस. माझं माझं रत्न, माझं आश्र. कित्येक वर्षात झोपले नाही मी. डोळ्याला डोळ्या नाही लागलाय माझ्या. नशीब म्हणायचं दुसरं काय. मी तुला कुठे असते? तू काय केलंस नंतर? तुला हवा होता तसाच वागला. लांबवर निघून गेला आम्ही लागून भरकटत राहिला. पण पुन्हा कधी भ्रष्ट झालं नाही मी, कधीच नाही. स्वतःपुरतं तरी अडवू शकलो मी त्याला. सत्यानं जगलो. प्रॅक्टिस बंद केली आणि कॉलेजमध्ये लेक्चरर आहे मी आता. मी मात्र उधळून दिलं स्वतःला. बाबांनी अलगद राजकारणात ओढलं. त्यांना वारस हवाच होता. कुठपासून कुठपर्यंत पोहोचलीस? स्वर्गातून नरकापर्यंतचा प्रवास फारच वेगाने झाला. मी सिस्टीम मध्ये अडकली. वाटलं तर मी बदलीन इथे काहीतरी, पण सिस्टमनीच मला बदललं. नकळत ह्या सिस्टमचा भाग मी कधी झाले हे माझं मलाच कळलं नाही. लाल फितीच्या फाईल, धनलक्ष्मी प्रसन्न मार्क आणि खाली सही. भ्रष्टाचार शिकवावा लागत नाही, तो रक्तातच असतो. लहान मुलाला नाही का आपण चॉकलेटचं आमिष दाखवत, आणि मग त्यालाही कळायला लागतं की नक्की काय केलं म्हणजे आपल्याला चॉकलेट मिळेल. मग उतारावरून गडगडणाऱ्या ओणक्याला कोण अडवणार, आणि मग घसरायला कितीचा वेळ लागणार. संपलं सगळं. पैसा येत गेला, सत्ता येत गेली, येत गेलेलं वाचवायला आणखीन मिळवत गेले, वाचवलेलं सांभाळायला आणखीन मिळवत गेले. राजकारणाच्या खेळ्या डावपेच खेळताना मन मेलं, चरित्रही गेलं. तू गेलास तेव्हाच जीव गेला होता.
त्याचं कौतुक काय राखायचं? माझ्या खुर्चीचे चारही पाय रक्त मासाच्या चिखल्यात रुतले. भीती वाटते कारण आता मी जर इथून उतरले तर लोक नक्कीच मारतील मला. उभी आहे मी, पार्टीचा एक मोहरा बनली. मी पार्टीला आणि पार्टी मला वापरतोय. उंदीर मांजराचा खेळ चाललाय आमचा. कधी मी उंदीर, कधी मांजरही मीच. विद्या, ते आता माझ्या जीवावर उठले. निवडणुका तोंडावर आले. पुढची मुख्यमंत्री मीच पाहिजे. पण माझा डाव उलटला. माझ्या अत्यंत खाजगी फाईल आणि एका खुनाचे पुरावे माझ्या विरोधकांच्या हातात पडले. कोर्टाने वॉरंट काढलं. पार्टीने मला भूमिगत होण्याचा आदेश दिला. सरळ शरण जावं तर पार्टीची बेअब्रू होते. आणि असं किती दिवस तोंड लपत फिरत राहायचं मी. त्यांनी माझ्या ऍक्सिडेंटची तयारी केली तर त्यात कुठे चुकलं त्यांचं हे राजकारण आहे. पण हेच नकोय मला. आता पुढे रत्न कसा कटाळाला मला सगळ्याच. मला पळायचं, मला स्वतःपासून पळायचं, मला पार्टीपासून पळायचं. नको ती सत्ता, नको तो पैसा, नको ते राजकारणातले घाणेरे डावपेच, ती मगरुरी, ते खेळा नको. नको मला पळायचंय. करण्याच्यात गरीब जनता कुठेच नाहीये रे. गरीब जनता म्हणजे शोषणासाठीचा कच्चा माल. त्यांचं ते रक्त पिणं नको मला, नको. ऐकत तिकिटेनी मोरत नकत, ऐकत तिकिटेनी. तू एका शब्दानेही मला म्हणत नाहीस माझ्या बरोबर चल म्हणून. अजूनही इतका एगो आहे तुझ्यात, अजूनही इतका अहंकार आहे. का म्हणत नाहीस रे माझ्या बरोबर चल म्हणून? बघतोय ना माझं काय झालंय. तू म्हणालास तर मी येणार नाही तुझ्या बरोबर. का नाही इतक्या वर्षात हात दिलीस रत्नाकर? का नाही बरोबर चल म्हण? का नाही, का नाही रत्नाकर? मॅडम चहा आणलाय. तो माणूस फेकून दिला जरी जीप सकत. आणि हा चहा कुठून? बाबूचं कॉटेज आहे इथे मागे. साखर एक चमचा. फोन चालू झाला? हो, साहेबांचा कॉल होता. सकाळपर्यंत वाट पाहा म्हणाले. काही हालचाली झाल्या? मी खाली आहे गेट जवळ. काही लागलं तर हाक मारा. रत्नाकर अभी कसा आहे सांग ना. शाळेत असताना खूप हुशार होता. मेरिट मध्ये आला होता. वाचले होते मी.
पुढे इलेक्ट्रॉनिक्सला गेला. तुझा खूप इम्पॅक्ट होता त्याच्यावर. तुला खूप मिस करायचं. खूप पत्र लिहायचं तुला, पण पाठवायचं नाही. एकदा विचारलं सुद्धा त्याला, नुसता हसला. एनिवे, कॉलेजमध्ये एकदा मार्क्स कॉपिंग झालं होतं, त्याला त्याने ऑब्जेक्शन घेतलं. खूप मोठा राळा झाला. कॉलेजमधल्या काही विद्यार्थ्यांनी त्याला मारले. मी मध्येही पडलो होतो, पण त्यानं ते प्रकरण वाढवलं. मुंबईला गेला शिक्षण मंत्र्यांना भेटायला. कधीची गोष्ट आहे? तू शिक्षण मंत्री होतीस त्यावेळेला. त्याने मुंबईत काय बघितलं काय अनुभवलं मला ठाऊक नाही, पण मुंबईत परत आल्यानंतर टोटल फ्रस्ट्रेट झाला होता तो. नेहमीच चवताळून उठणार आपला वाघ पूर्ण भिजून गेला होता. अन्न पाण्याकडे लक्ष लागेना, पुढे शिक्षण सोडलं. मी त्याला विचारलं तर नुसता हसला. पुढे ड्रग्ज घ्यायला सुरुवात केली. मी त्याला खूप सांभाळलं, खूप सावरलं. रात्र गायब असायचा. मी त्याला शोधत फिरायचो. पुढे रस्त्यावर चौकाचौकात उभा राहून भाषणं द्यायला लागला. बोलायचं तेव्हा काळीच पिळवटून निघायचं. आतड्याला पीळ पडायचे त्याचे मुद्दे ऐकून. पण लोक हसायचे, वेडा म्हणायचे. आणि एक दिवस रात्री अचानक फोन आला. मी धावलो. खूप पाऊस पडून गेला होता. फुटपाथ आणि रस्त्याच्या चिमटीतून बरंच पाणी वाहून गेलो होतं. आणि त्यावर तो आडवा पडला होता. शांत झाला होता तो. चेतना संपल्या होत्या. पाणी वाहत होतं आणि त्याच्या तोंडाजवळ कचरा अडकत होता. मी माझ्या अशा दोन्ही हाताने त्याला उचलून घेतलं आणि तुझ्या नावाला हंबरला फोडला विद्या. विद्या विद्या मी फार एकटा वेगलो, फार एकटा राहिलो मी. अविनाश. अविनाश. विद्या, विद्या काय उरलं आपलं? काय मिळवलं आपण? आयुष्य जगलो पण शेवटपर्यंत दोघे रिकामे. अगं मोठ्या झाडासारखे आपण, पण आयुष्यभराचा पातळ पायाशी जमलेला. अन्या मात्र सुकलेल्या. ऐक विद्या, मात्र आजपर्यंत पूर्ण शहाणा असल्याचा वेडेपणा करत जगत राहिलो आपण. पण माझं ऐक, याचं घुसमडून किती दिवस जगणार आहेस? इतका पश्चाताप झालेला असताना, इतकी उपरती झाली असताना कशा करता असं जगायचं? कुठल्या मोहान, कुठल्या अभिलाषेनं जगतेस तू? ऐक माझं विद्या, कोणाची परवा करू नको. सगळं पोलिसांच्या स्वाधीन होईल. माझं ऐक विद्या, तुला सांगतो पोलिसांना डेफिनेटली ठाऊक असणार तू कुठे लपून राहिली. ऐक माझं, जगायचं असेल तर मोकळा श्वास घे. पाऊस सुद्धा थांबलाय. पहाट विरत
मला निघायला हवं. ऐक माझं, जगायचं असेल तर मोकळा श्वास घे. जगले वाचले सुखले यातून तर येईन मी तुमच्याकडे. आधार द्याल ना. Yeah.
चला साहेब, इथला तमाशा संपला. तुमची गाडी रिपेअर करून ठेवली, गेट बंद करायचं. तुझी काय मग अशी आमरत होती? हो, यायली ती कालवड झाली तिला. मस्त नाव ठेव, मितवा ठेव. मितवा? मितवा. विस्कटले झापे सा निर्वस्त्र खोपवस्ते आभार तरले दा पाऊस करे अश्रूचा तो उष्ण किनारा तो मग आठवणींचा भवते भरपूर पसारा हो पाऊस असा विझले पाऊस असा झिमाडा पाऊस असा दिनवाडा.